शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांचा स्वतंत्र राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक होती. या कल्पनेमुळे निर्विकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या प्रसंगी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हा स्वराज्याचा सार्वभौम व सर्व सत्ताधारी होता. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतिम अधिकार छत्रपतींकडेच होते. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. स्वराज्य कारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्याकडे सोपवली होती. ते आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत. राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान पद्धती पूर्ण झाली. ही मंत्रीपदे वंश परंपरागत न ठेवता कर्तबगारीवर ठरवण्यात येत असत. या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते. पंतप्रधान मोरोपंत त्र्यंबक पिंगळे, शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व कारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्य कारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे. यावरून या पदाचे महत्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक 15,000 होऊन पगार मिळत असे. अमात्य रामचंद्र निळकंठ मंत्रिमंडळातील हा महत्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल परगण्यांचा एकूण जमा खर्च त्या त्या महाल परगण्यातील अधिकाऱ्यांच्या कडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहायचे त्यांचे काम होते. तसेच तो लिहून तो तपासून महाराजांच्या समोर सादर करावा लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक 12,000 होऊन पगार होता. सचिव अण्णाजी पंत दत्तो हा सुद्धा एक महत्वाचा मंत्री असून सर्व येणाऱ्या जाणाऱ्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. शिवाजी महाराजांच्या कडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष द्यावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही त्यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही त्यांना लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक 10,000 होऊन असा पगार होता. मंत्री दत्ताजी पंत त्र्यंबक यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराचे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरवणे, खाजगी कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक 10,000 होऊन पगार मिळत असे. सेनापती हंबीरराव मोहिते शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागाचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वगळून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेना प्रमुख होता, पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतीची हुकूमत चालत असे. त्यांना वार्षिक 10,000 होऊन पगार मिळत असे. सुमंत रामचंद्र त्र्यंबक हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठवणे, परराष्ट्राकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंदर्भात नियमित महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या सहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक 10,000 होऊन पगार होता. न्यायाधीश निराजीपंत रावजी हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्याबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक 10,000 होऊन पगार मिळत असे. पंडितराव रघुनाथराव पंडित हे धर्म खात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही त्यांची कामे असत. त्यांना वार्षिक 10,000 होऊन पगार मिळत असे. महाराजांनी राज्याचे प्रांत आखून ते अष्टप्रधानांच्या हवेली केले होते. जेव्हा अष्टप्रधान स्वारीवर जात तेव्हा त्यांचे मुतालिक त्यांचा कारभार पाहत असत. अष्टप्रधानांच्या कचेरीत प्रत्येक काम पाहायला दरकदार नेमले जात. त्यात मुख्यत्वे दिवाण, मुजुमदार, फडणीस, सबनीस, कारखानीस, चिटणीस, जामदार, पोतनीस असत. चिटणीसांचा हुद्दा अष्टप्रधान मंडळात समाविष्ट नाही. चिटणीस हा महाराजांचा मुख्य लेखक. राजमंडळात त्यांचा समावेश होता. राज्यातील सर्व राजपत्रे लिहिण्याचे काम त्यांच्याकडे होते. अष्टप्रधानांच्याकडे कारखाने व महाल यांची व्यवस्था लावण्याचे काम देखील होते. राज्याची घडी या कारखान्यांच्यावर व महालांच्यावर अवलंबून होते. ते कारखाने आणि महाल पुढील प्रमाणे आहेत.
तर मित्रांनो, ही होती महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची थोडक्यात माहिती. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.